नमस्कार, मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी प्रफुल्ल केदारे. आपण ऐकत आहात बुलेटिन काय घडलं दिवसभरात, अर्थात बातम्या दाही दिशा. भारताचा शेजारी देश बांगलादेशने भारताविरोधातली भूमिका घेतली. बंगालच्या उपसागरात सागरी सीमेबाबत भारतासोबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशने संयुक्त राष्ट्रात धाव घेतली आहे. बांगलादेशने भारताविरोधात संयुक्त राष्ट्र महासचिवांसमोर 2 अपील दाखल केले आहेत. तालिबान्यांनी अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर तेथील महिलांच्या स्वातंत्र्यावर बंधनं आली आहेत. तालिबान्यांनी राजकारणापासून ते शाळांपर्यंत महिला आणि मुलींसाठी नव्याने आदेश काढले आहेत. मात्र आता या निर्णयाविरोधात तेथील शाळकरी मुलांनी भूमिका घेतली आहे. एकजूट दर्शवण्यासाठी काही शाळकरी मुलांनी देखील शाळेत न जाण्याचा निर्णय घेतला आहे. द वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार अफगाणिस्तानातील काही शाळकरी मुलं घरीच थांबली असून जोपर्यंत मुलींसाठी शाळेचे दरवाजे उघडले जात नाहीत तोपर्यंत आपणही शाळेत जाणार नाहीत अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. देशभरात शाळा सुरू करण्यासंबंधीच्या सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. दिल्लीतल्या 12वीच्या विद्यार्थ्याने या संदर्भात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणीत नकार देताना सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी केली की याचिका प्रचारासाठी दाखल झाली असं आम्ही म्हणणार नाही, पण तुम्ही शिक्षणावर लक्ष देणं योग्य आहे. प्रत्येक राज्यातील सरकार परिस्थितीनुरूप निर्णय घेत आहे. लंडनमध्ये ज्या घरात रवींद्रनाथ टागोर राहत होते ती इमारत आता विक्रीसाठी तयार आहे. भारताचे ऐतिहासिक महत्त्व दर्शवणाऱ्या या इमारतीची किंमत 27.3 कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. रवींद्रनाथ टागोर काही महिन्यांसाठी उत्तर लंडनमधील हॅम्स्टेड हित येथील ब्ल्यू प्लाक इमारतीत राहिले होते. दरम्यान 2015 लंडन दौऱ्यावर असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्य सरकारतर्फे रवींद्रनाथ टागोर यांचे निवासस्थान खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. जर आम्ही हिंदूंच्या रक्षणासाठी महात्मा गांधींना मारून टाकलं तर मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि जोले यांना काय वाटतं, आम्ही त्यांना सोडून देऊ काय, अशा शब्दात उजव्या विचारसरणीच्या धर्मेंद्र सुरतकल नामक व्यक्तीने कर्नाटकमधील 3 भाजपा नेत्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. कर्नाटकमध्ये न्यायालयाच्या निर्देशानुसार बेकायदेशीर इमारतींवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. या अनधिकृत बांधकामांविरोधात केल्या जाणाऱ्या कारवाईमध्ये धार्मिक स्थळांचाही समावेश आहे. या मोहिमेअंतर्गत केल्या जाणाऱ्या कारवाईमुळे उजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते नाराज होते. या प्रकरणासंदर्भात मंगळूर पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे. या दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नाव वापरून निवडणूक जिंकता येणार नाही असं कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते येडियुरप्पा यांनी म्हटलंय. लोकसभा निवडणूक जिंकणं सोपं आहे, पण राज्यात निवडणूक जिंकणं कठीण आहे असं वक्तव्य त्यांनी केलंय. सोमवारी शेअर बाजारात पसरलेल्या NDTV बद्दलच्या एका वृत्तामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये 10% अपर सर्किट लागल्याचं पाहायला मिळालं. अदानी समूह NDTV अधिग्रहण करू शकतं अशी अफवा शेअर बाजारात तेजीनं पसरली होती. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये अदानी समूह दिल्लीतील एका मीडिया हाऊसचं अधिग्रहण करू शकतो असं म्हटलं होतं. त्यानंतर अनेकांनी याचा संबंध NDTVशी जोडला होता. सोनाली नवांगुळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी अनुवादित केलेल्या मध्यरात्रीनंतरचे तास या कादंबरीला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. मूळ तामिळ भाषेतील हे पुस्तक फ्रान्ससह अन्य 4 भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. तर मंजुषा कुलकर्णी यांना प्रकाशवाटा या पुस्तकाच्या संस्कृत अनुवादासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. रोख 50,000 रुपये मानचिन्ह असे या पुरस्काराचं स्वरूप आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये हिवाळ्यापूर्वी प्रदूषणाचा सामना करण्यासाठी दिल्ली सरकारने राज्यात वैध PUC प्रमाणपत्र असणं अनिवार्य केलं आहे. आता वैध PUC शिवाय वाहन चालवताना पकडलेल्यांना 10,000 रुपये दंड होऊ शकतो. एवढंच नाही तर जर वाहनाचा वैध PUC नसेल तर 6 महिन्यांचा तुरुंगवास किंवा 3 महिन्यांपर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स देखील रद्द होऊ शकतं. भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचा घणाघाती आरोप केला आहे. गडहिंग्लजच्या आप्पासाहेब नलावडे सहकारी कारखान्यात 100 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत हसन मुश्रीफ आणि आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याचा काय संबंध असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. एवढंच नाही तर मुश्रीफांचे घोटाळे जनतेसमोर मांडा अशी सूचना आपल्याला खुद्द देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी दिली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
ते कराड पोलिसांनी कोल्हापूरला जाण्यापासून रोखल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. उल्हासनगरात एका पाठोपाठ घडलेल्या हत्येच्या घटनांमुळे शहरात चिंतेचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर कायद्याने वागा लोकचळवळीचे संस्थापक राज असरोणकर यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांना भेटलं. ॲडव्होकेट स्वप्नील पाटील, शिवाजी रगडे, ॲडव्होकेट कल्पेश माने, संजय वाघमारे, नितीन महाजन, मनोज कोरडे, निनाद असरोणकर यांचा शिष्टमंडळात समावेश होता. चरस गांजा सेवनाचं प्रमाण शहरात वाढलं असून शाळकरी मुलंही व्यसनाधीन झाली आहेत आणि हेच गुन्हेगारी वाढीचं प्रमुख कारण असल्याचं नमूद करणारं लेखी निवेदन यावेळी सादर करण्यात आलं. अंमली पदार्थाविरोधात लवकरच एक धडक मोहीम सुरू करण्याचा निर्धार पोलीस उपायुक्तांनी यावेळी व्यक्त केला. तर या होत्या दिवसभरातील घडामोडी. आपणास आजचं बुलेटिन आवडल्यास जरूर शेअर करा, इतरांनाही सांगा. सविस्तर बातम्या व लेखांसाठी सबस्क्राईब करा कायद्याने वागा लोकचळवळीच्या वेबसाईटला. माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी नियमित पहा मीडिया भारत न्यूज, मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम.